राजपुत्र मर्सीफुल। एका विस्तीर्ण वाळवंटाच्या पलीकडे एक टेकडी होती आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी एक दरी होती। त्या दरीच्या पलीकडे एक विशाल समुद्र होता आणि त्या समुद्राच्या काठावर एक संपन्न राज्य होत, एक भव्य आणि दिव्य राज्य ज्यावर एक राजा आणि राणी राज्य करत होते। ते खूप खुश होते आणि त्यांची प्रजा सुद्धा। जेव्हा राणीने एका राजपुत्राला जन्म दिला तेव्हा तर त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही। माझा मुलगा तो राजा होईल आणि त्याच्या आई बाबांसारखा दयावानही, प्रजेचं त्याच्यावर खूप प्रेम असेल। मी याचं नाव ठेवतो प्रिन्स मर्सीफुल। वर्षा मागून वर्ष सरली आणि मोठा होऊन राजपुत्र मर्सीफुल आता एक देखणा तरुण राजपुत्र बनला होता आणि आपल्या नावाप्रमाणेच दयाळूही। आज तुझा 21वा वाढदिवस आहे आणि आज तू जसा आहेस त्याबद्दल मला आणि तुझ्या आईला खूप अभिमान वाटतो। मग बाळा, आज तू माझ्याकडे काहीही माग। बाबा, मला सफरीवर जायचंय। राज्याची जबाबदारी घेण्याआधी मला हे जग बघायचंय। मला परवानगी द्या बाबा। पण बाळा, तू तर अजून। त्याला जे करायचे ते करू दे। माझ्या मुलाने आजवर माझ्याकडे काहीही मागितलं नाही आणि आज त्याच्या 21व्या वाढदिवशी मी त्याचं मन मोडणार नाही। ओ, धन्यवाद बाबा। आणि म्हणून राजपुत्र मर्सीफुलने त्याच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतले, एका सेवकाला सोबत घेतलं आणि ते दोघे उमद्या घोड्यावर बसून निघाले। आठवड्यांमागून आठवडे, महिन्यांमागून महिने असे प्रवास करत त्याने जगभरातल्या विविध संस्कृतींचं ज्ञान मिळवलं। पण त्याचा जो सेवक होता तो याला कंटाळला होता आणि त्याला घरी जायचं होतं। जर राजकुमारांचं सगळीकडे फिरून झालं असेल तर आपण आपल्या राज्यात परत जायचं का? काय नाही जीडस, अजून आपल्याला खूप फिरायचंय आणि खूप काही बघायचंय। एके दिवशी राजपुत्र एका माळरानामधून जात असताना त्याला अचानक एक गरुड एका सशाच्या मागावर असलेलं दिसलं। गरुड त्या बिचाऱ्या सशाला त्याच्या पंजांनी जवळजवळ पकडणार इतक्यात राजपुत्राने लक्षपूर्वक नेम धरून एक दगड त्या गरुडाच्या दिशेने भिरकावला आणि त्याला हुसकावून लावलं। राजपुत्र मर्सीफुल, माझा जीव वाचवल्याबद्दल आभार। तुम्ही एका सामान्य सशाचा नाही तर एका राजकन्याचा जीव वाचवलाय। मी अदृश्य राजाची मुलगी आहे। माझे वडील नेहमीच उपकारांची परतफेड करतात आणि माझा जीव वाचवल्याबद्दल ते तुमचे खूप ऋणी आहेत। तुम्हाला जेव्हा गरज असेल किंवा कोणत्याही संकटात असाल तेव्हा फक्त म्हणा, हे अदृश्य राजा, माझ्या मदतीसाठी या। ठीक आहे, मी येते। आणि असं म्हणून ससा निघून गेला आणि झाडीमध्ये गायब झाला। राजपुत्राला अतिशय नवल वाटलं। मला भास झाला की ससा खरच आपल्या दोघांची बोलत होता। मी फक्त इतकंच पाहिलं की ससा तुमच्याकडे बघत होता आणि तुम्ही सशाकडे। राजकुमार, मला वाटतं प्रवास करून तुम्ही खूप थकून गेलात, आपण घरी जाऊया। नाही, आपण पुढे जायचं। आणि म्हणून त्यांनी प्रवास सुरू ठेवला। पोल नद्या पार करत, विविध देशांमधून जात जात, दऱ्याखोऱ्यांमधून प्रवास करत शेवटी ते ग्रेट ग्रीन वाळवंटात पोहोचले। तिथे नजर जाईल तिथे फक्त आकाश आणि हिरवी वाळूच दिसत होती आणि सूर्य आकाशातून आग ओकत होता। मला खूप तहान लागली। आपल्याकडचं पाणी संपलंय, ते बघ। राजपुत्राला आणि त्याच्या सेवकाला वाळवंटात एक खड्डा दिसला आणि ते त्याच्याजवळ गेले। आनंदाची गोष्ट म्हणजे ती खरोखरच एक विहीर होती आणि त्यातलं पाणी अगदी स्वच्छ होतं। पण एक अडचण होती, ती विहीर खूप खोल होती। आता एकच मार्ग आहे, आपल्यापैकी एकाला खाली जावं लागेल आणि माझं वजन तुमच्यापेक्षा जास्त आहे। तुम्हाला मला धरून ठेवणं खूप जड जाईल। मला असं वाटतं की तुम्ही दोर धरून ठेवा आणि मी तुम्हाला खाली विहिरीत सोडतो। ठीक आहे तर मग। आणि म्हणून राजपुत्र मर्सीफुल विहिरीत खाली गेला, तिथलं पाणी प्यायला। त्याच्या सेवकासाठी त्याने थोडं पाणी घेतलं। माझं झालंय, आता मला वर खेच। ऐक राजपुत्रा, तुझ्या आज्ञा मानून मारून मला कंटाळा आलाय। आता तू माझा सेवक होण्यासाठी तयार हो आणि तुझ्याऐवजी मी राजपुत्र होईन हे मान्य कर, नाहीतर मी तुला यातच बुडवेन। राजपुत्र मर्सीफुलला धक्का बसला।
सेवकाच्या आवाजावरून त्याला कळलं की तो मस्करी करत नव्हता. ठीक आहे ज्युडिस, मला मान्य आहे. माझा विश्वास नाही यावर. तू मला लिहून दे. हे घे, मी सांगतो तसं लिही. हे पत्र ज्याच्याकडे आहे तो राजपुत्र मर्सीफूर आहे आणि त्याच्या बरोबर जो आहे तो त्याचा इमानी सेवक ज्युडस आहे. राजपुत्राने तसंच केलं आणि त्याला ज्युडसने विहिरी बाहेर खेचून घेतलं. नंतर त्यांनी कपड्यांची अदलाबदल केली आणि प्रवासाला सुरुवात केली. एका आठवड्यानंतर ते एका सुंदर राज्यात पोहोचले. ते राज्य अगदी उदास वाटत होतं. जणू काही तिथे एक भयानक वादळ येणार होतं. जेव्हा ते राजवाड्यात पोहोचले, ज्युडसने त्याचा घोडा राजपुत्र मर्सीफूलच्या हवाली केला आणि म्हणाला, तू तबेला जाणे तिकडेच राहा, मी आत राजाला भेटायला जातो. जशी आज्ञा महाराज. मी राजपुत्र मर्सीफूल रोज व्हॅली राज्यातून आलोय. मी इथे तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय जिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची जगभर चर्चा आहे. तुमचा होकार असेल तर तुम्ही जिवंत राहाल, जर नसेल तर मग आपण युद्ध करून निकाल लावू. कळलं का? तुमचं बोलणं राजपुत्रासारखं नाहीये. कदाचित तुमच्या राज्यात असंच बोलत असतील. एक सांगतो तुम्हाला, एक बलाढ्य शत्रू त्याचं अतिप्रचंड सैन्य घेऊन या राज्यावर चाल करून येतोय, पण आम्ही त्यांच्या तोडीस तोड नाही. आता जर तुम्हाला माझा जावई व्हायचं असेल तर त्यांना हरवा आणि माझी मुलगी तुमची होईल, आणि जर असं नाही केलं तर माझ्या बरोबर तुम्हीही मरायला तयार व्हा. म्हणूनच तुमचं राज्य इतकं उदास दिसतंय. एक सांगतो, उद्या सकाळपर्यंत शत्रू सैन्यातलं कोणीही तुम्हाला जिवंत दिसणार नाही. ज्युडस थेट मर्सीफूलकडे गेला. तो खूप शूर धाडसी होता. त्याला माहित होतं की ते पत्र मिळवण्यासाठी राजपुत्र मर्सीफूल काही करेल. तुला ते पत्र परत हवंय हो ना? हो, अर्थातच मला ते परत पाहिजे. मग मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नये. ज्युडसला जे हवं होतं ते त्याने राजपुत्राला सांगितलं आणि त्या बदल्यात ते पत्र द्यायचं मान्य केलं. पण ते सैन्य खूप मोठं आहे. हो, पण त्या बदल्यातलं बक्षीसही खूप मोठं आहे. दुसरा काही पर्याय नसल्यामुळे राजपुत्र मर्सीफूलने त्याचं योद्ध्याचं चिलखत घातलं, त्याच्या घोड्यावर बसला आणि राज्याच्या सीमेवर जाऊन मोठ्या आवाजात म्हणाला, हे अदृश्य राजा, माझ्या मदतीसाठी या. आणि अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि ढगांना छेदून उंबऱ्या घोड्यावर बसलेला एक उंच आणि धिप्पाड माणूस बाहेर आला. तो होता अदृश्य राजा. तू माझ्या मुलीला वाचवलंस, त्यासाठी मी तुझा ऋणी आहे. सांग मला, तुला काय हवं ते सांग मला. नक्कीच, पण तुम्ही तर अदृश्य असायला हवा ना? मी त्यांनाच दिसतो ज्यांना मी दिसायला हवं असं मला वाटत. आता सांग मला. राजपुत्र मर्सीफूलने अदृश्य राजाला सगळं काही सांगितलं. त्याने सगळं लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला, ही जादूची तलवार घे आणि सैन्यावर डाव्या बाजूने हल्ला कर, आणि मी माझ्या सोनेरी घोड्यावर स्वार होऊन उजवीकडून हल्ला करेन. दोन्हीकडून एकाच वेळी हल्ला केल्यावर अख्खा सैन्य चारी मुंड्या चित्त होऊन जाईल. अशा प्रकारे त्या दोघांनीही सैन्यावर हल्ला केला. डाव्या बाजूने सैनिक एक एक करून मरून पडत होते आणि उजव्या बाजूने तर एका वेळी अनेक. एका तासाच्या आतच संपूर्ण सैन्याचा खात्मा झाला. जे जिवंत राहिले ते पळाले. मी माझा ऋण फेडलाय, आता हात मिळवूया आणि एकमेकांचा निरोप घेऊया. त्यांनी मैत्रीपूर्वक हात मिळवले आणि मग अदृश्य राजा आणि त्याच्या घोड्याचं ज्वालांमध्ये रूपांतर होऊन ते हवेत नाहीसे झाले. ओ! राजपुत्र मर्सीफूल हसत हसत तबेल्यात परतला, पण त्याचं हास्य विरून गेलं, कारण त्याला जाणीव झाली की आता त्याला ते योद्ध्याचं चिलखत काढून सामान्य नोकराचे कपडे घालावे लागणार होते. मी ही स्वतःची काय अवस्था करून घेतलीये. मी ज्युडसवर विश्वास ठेवायला नको होता. त्याने माझं नाव माझं पद घेतलं आणि आता तो खोट्या खेळीने राजकुमारीशी लग्नही करणार आहे, आणि मी यात काही करू शकत नाहीये. त्याने मला ते पत्र परत दिलं म्हणजे झालं. राजपुत्र हताशपणे स्वतःशी बोलत असताना त्याला हे कळलं नाही की राजकुमारी मायना तिच्या खिडकीजवळ उभी होती. तिला खूप दूरवरचे आवाज सुद्धा अगदी स्पष्टपणे ऐकू येत असत. तिने त्याचं बोलणं ऐकलं. तिला आधी धक्का बसला, पण मग ती हसली. हा किती देखणा आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला युद्धात त्याचा विजय झाल्याचं कळल्यावर खूप आनंद झाला. त्याने राजकुमारीचं लग्न राजपुत्र मर्सीफुलशी ठरल्याचं जाहीर केलं, जो खरं तर जुडस होता. पण नंतर राजकुमारी मायेना उभी राहिली आणि तिने जे ऐकलं होतं ते सगळं तिच्या वडिलांना सांगितलं. हे खरं आहे, खऱ्या राजपुत्राला बोलवा. आणि म्हणून राजपुत्र मर्सीफुलला बोलवलं गेलं. तू खरा राजपुत्र आहेस? राजपुत्र मर्सीफुल काहीही बोलला नाही. तू काय बोलणार हो? माझ्याकडे पुरावा आहे, तुम्ही स्वतः हे वाचू शकता. आणि असं म्हणून त्याने ते पत्र राजाकडे सोपवलं. त्याने ते वाचल्यावर त्याला प्रश्नच पडला. तुझी खात्री आहे की हेच ते पत्र आहे? हो, नक्कीच. या पत्रात असं लिहिलंय, हे पत्र ज्याच्याकडे आहे तो राजपुत्र मर्सीफुलचा खोटारडा आणि बेमान नोकर आहे. त्याला त्याचा गुन्हा मान्य आहे आणि त्याला शिक्षा करण्यात यावी. हे पत्र त्याला विहिरीत राजपुत्र मर्सीफुलने दिलं होतं, जो आता नोकराचे कपडे घालून तिथे हजर आहे. काय यात हे असं लिहिलंय? तू हे स्वतः वाचून बघ. पण मला वाचता येत नाही. यावर राजा आणि राजकुमारीला हसू आवरेना. राजपुत्र मर्सीफुल हसला, कारण दयाळू असण्याबरोबरच त्याला हुशार असण्याचं महत्वही माहीत होतं. नाहीतर लोभी जग कायम तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतं. विश्वासघातकी जुडसला तुरुंगात टाकण्यात आलं. राजाने जाहीर केलं की त्याच्या कन्येचा विवाह राजपुत्र मर्सीफुलशी होईल. हो, पण त्यांनी काही लगेच लग्न केलं नाही. ते काही महिने जग फिरले, अनेक साहसी गोष्टी केल्या आणि अखेरीस पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या दोघांनी लग्न केलं. आणि लग्न सोहळ्यात इतर पाहुण्यांबरोबरच एक खास पाहुणा आला होता, जो इतर कोणालाही दिसत नव्हता, फक्त राजपुत्र मर्सीफुल सोडून.